हेलो फ्रेंड्स, स्वागत आहे सर्वांचं टीडीए माझा या यूट्यूब चॅनल वरती। आजची आपली नवीन नोकरी नोटिफिकेशन आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राकडून। ओके, ऑफिशियली नोटिफिकेशन आहे 150 म्हणजे 150 सामान्य अधिकारी या पदांसाठी भरती निघालेली आहे। सो याच्यामध्ये आपण आता डिस्कस करूयात नेमका डिटेल्स काय आहेत। ओके, सो याच्यामध्ये बघा, जे पोस्ट नेम आहे त्याला आपण म्हणू शकतो जर्नलिस्ट ऑफिसर स्केल सेकंड साठी आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो सामान्य अधिकारी पदांसाठी 150 जागा आहेत। आता याच्यामध्ये जे एज लिमिट दिली आहे ती म्हणजे 25 ते 35, पण एससी साठी पुढे 5 वर्ष आणि एसटी आणि ओबीसी साठी पुढे 3 वर्ष आहे। आता याच्यामध्ये जे क्वालिफिकेशन म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन सांगितलं आहे, सो बॅचलर डिग्री पास पाहिजे आहे। ओके, पण आता जे अदर कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 60% कंपल्सरी आहे, पण एससी एसटींसाठी 55% म्हणजे 55% बॅचलर डिग्री म्हणजे ग्रॅज्युएट असायला पाहिजेत। ओके, सो त्याच्यानंतर जे इम्पॉर्टंट डेट्स आहेत, तर फॉर्म भरायला तुम्ही सुरुवात करू शकताय, 22 तारखेपासून सुरुवात झालेली आहे। शेवटची जी डेट आहे ती आहे 6 एप्रिल। ओके, सो तुम्ही फॉर्म फिलअप करू शकताय। आता याच्यामध्ये जे तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा आहे, ऑफिशियली नोटिफिकेशन कोणत्या वेबसाईटवरती आहे, तर www.bankofmaharashtra.in ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करू शकताय। पूर्ण डिटेल्स त्याच्यामध्ये दिलं असणार। आता याच्यासाठी जी फीस आहे ती फॉर अदर कॅन्डिडेट्स 1180 आहे, पण जे एससी एसटी आहे त्यांच्यासाठी 118 रुपये आहे, आणि जे पीडब्ल्यूबीटी कॅन्डिडेट्स आहे सो त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस इथे नाही आहे। सॅलरी ज्या पोस्ट आहेत ह्या आपण म्हणतो स्केल सेकंडच्या आहे, सो सॅलरी याला खूप जास्त आहे, 48,000 ते 70,000 आसपास याला सॅलरी मिळणार आहे। ऑफिशियली नोटिफिकेशन दिलेली आहे। आता इथे एक अट सांगितले म्हणजे इथे तुम्हाला एक्सपिरियन्स हवा आहे। सो पोस्ट क्वालिफिकेशन वर्क्स इन एनी शेड्यूल्ड बँक म्हणजे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुम्हाला कुठल्याही शेड्यूल्ड बँकमध्ये असला पाहिजे, मग तुम्ही अप्लाय करू शकतात ह्या पोस्टसाठी। आता जे एक्झाम प्रोसेस असणार आहे ती ऑनलाईन पद्धतीने असणार आहे, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे 150 मार्क्ससाठी आणि 150 क्वेश्चन्स फॉर 2 आवर्स। ओके, याच्यामध्ये इंग्लिश 20, ॲप्टिट्यूड 20, रिझनिंग 20 आणि प्रोफेशनल नॉलेज 90 मार्क्स फॉर 90 क्वेश्चन्स। ओके, सो इथे हे पूर्ण क्रायटेरिया आहे, 2 तास एक्झाम आणि 150 प्रश्न 150 मार्क्स त्याच्यासाठी असणार आहेत, आणि त्या 4 ह्याच्यात डिवाईड केलं आहे, इंग्लिश ॲप्टिट्यूड रिझनिंग आणि प्रोफेशनल नॉलेज। सो तुम्ही या पूर्ण ह्याच्यामध्ये बसत असाल म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स, तुमचं एज्युकेशन आणि तुमचे जो एक्झामसाठी प्रिपरेशन चालू आहे, सो हे पूर्ण जर योग्य असेल तर तुम्ही याच्यासाठी फॉर्म फिलअप करू शकता। ओके, लास्ट डेट कधीपर्यंत आहे, 6 एप्रिल 2021 पर्यंत। ओके, थँक्यू।